मित्र नमस्कार मित्र हो आपण वाघासह मांस बक्षी तृण बक्षी तसेच त्यांच्या आदिवासाचे संयंत्रण करण्यासाठी अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना दोन हजार बावीस आपण करत असताना त्याची कार्यपद्धतीविषयी माहिती घेतली मित्र हो आपण पहिले तीन दिवस या प्रगणनेमध्ये माहिती घेण्यासाठी पहिले तीन दिवस आपण प्रपत्र एकमध्ये भरून वाघ बिबट अन्य मांसभक्षी माणसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांच्या ओळखचिन्हांची नोंद घेतलेली आहे तसे दर दिवशी किमान पाच किलोमीटर याप्रमाणे आपण तीन दिवसात संपूर्ण क्षेत्रात किमान पंधरा किलोमीटर अंतरा पायी चालून पूर्ण झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला चौथ्या पाचव्या आणि सहाव्या दिवसासाठी आपण ट्रान्झिट लँडवर चालायचं असल्याने आपण आपल्या क्षेत्रामध्ये साधारण दोन किलोमीटर लांबीची ही ट्रान्झेट लाईन टाकून आपण तयार केलेली आहे आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत मित्र हो आपल्या लाईनवरती आपण साधारण एक दोन तीन चार पाच सहा असे चारशे चारशे मीटर अंतरावरती खंड आखणी केलेली आहे यामध्ये साधारण झिरो ते चारशे चारशे ते आठशे आठशे ते बाराशे बाराशे ते सोळाशे सोळाशे दोन हजार याप्रमाणे प्रागणिक रेषा आखून घेतलेली आहे त्यामध्ये झिरो चारशे आठशे बाराशे सोळाशे आणि दोन हजार या ठिकाणी आपण एक मीटरच्या त्रिज्या असलेले वर्तुळ पाच मीटर त्रिज्या असलेली वर्तुळ पंधरा मीटर त्रिज्या असलेले वर्तुळ व वीस बाय दोन मीटरचे आयाताकृती आपण रेषा आखून घेतलेली आहे आणि हे आखतानी वर्तुळ व ह्या आयाताकृतीत रेषा एकमेकांच्या विरुद्ध बाजूश येतील याची काळजी घेऊन आपण ही प्रगणक रेषा आखून आपण तयार केलेली आहे मित्र हो ही रेषा आपण आखल्यानंतर यावर आपल्यास प्रगण प्रगणना करण्यासाठी चार चौथा दिवस पाचवा दिवस आणि सव्वा दिवस या तीन दिवस आपल्याला या रेषेवरती फिरून माहिती घ्यावायची आहे यासाठी आपण तयार केलेली रेषा मित्र हो आपणास चौदा पाचवा आणि सहावा दिवस या ट्रान्झॅक्ट लाईनवरती माहिती एकत्रित कर या प्रपत्रात एकत्रित करावायची आहे मित्र हो आपणास दररोज तीन दिवस या ट्रान्झॅक्ट लाईनवरती जाताना केवळ प्रपत्र दोन हे भरावायचे असून त्यावर ट्रान्झॅक्ट रेषेवर असलेल्या वन्यप्राण्यांची पण प्रगणना आपणास करावायची आहे तसेच या दिवशी प्रपत्र दोन भरल्यानंतर परत येताना ट्रान्झॅक्लेश रेषेच्या शेवटच्या टोकापासून म्हणजेच पहिल्या दिवशी दोन हजार मीटरपर्यंत पोहोचल्यानंतर परपत्र दोन पूर्ण झाले भरणं झाल्यानंतर परत येताना आपणास परपत्र आपणास तीन ए बी सी आणि चार हे परपत्र आपल्याला भरावायचे आहेत हे परपत्र भरत असताना आपणास यामध्ये विविध आकाराच्या खंडातपाठमध्ये माहिती भरावायची असल्याने चा, आपणास ही माहिती येताना दररोज किमान दोन प्लॉटमधली आपल्याला माहिती आपल्याला या प्रगना प्रगणने ॲपमध्ये भरावायचे असल्याने चा आणि ही हे भरत असताना ॲपमधली परपत्र दोनची माहिती परिपूर्ण झाल्याशिवाय आपणास पुढील फॉर्म या प्रगण रेषेवरील भरता येणार नाही त्यामुळे आपले प परपत्र दोन भरून योग्य भरून घ्यावी घ्या घेतली काळजी घ्यावी हो आता आपले प्रग्नक रेषेवर चाल 2000 दोन हजार मीटर चालून पूर्ण झालेले आहे आणि फार्म नंबर आपले दोन पूर्ण झाल्याची खात्री पाठल्यानंतर आपण परत येताना त्याच प्रगनक रेषेवरील दोन हजार मीटर आणि सोळाशे मीटर हे दोन सॅम्पल प्लॉट्स आपण निवडून त्यातील फार नंबर तीन तीन ए तीन बी आणि तीन शी आणि चार नंबर एम स्ट्रिप्स आपमध्ये भरावायचे असल्याने आपणास त्यामधील पंधरा मीटर त्रिजेमध्ये तीन ए तीन बी आणि तीनशी भरायचे आहेत आणि त्यामध्ये पाच मीटर सर्कल रेडियस असलेल्या सर्कलमध्ये प्लॉटमध्ये फॉर्म नंबर तीन ए भरायचा आहे आणि एक मीटर रेडियस सर्कलमध्ये प्लॉट नंबर तीनशे भरायचं आहे आणि वीस बाय दोन मीटर प्लॉटच्या फॉर्म नंबर चार भरावायचा आहे मित्रांनो यामध्ये भरत असताना आपणास वि विविध माहिती आपल्याला कोणत्या ह्याच्यात भरायची आपल्या लक्षात घेणं गरजेचे आहे मित्रो आपणास ट्रान्झॅक्ट रेषेवरील पंधरा मीटर पाच मीटर आणि एक मीटर उत्रेजीमध्ये भरत असताना आपणास पंधरा मीटरमध्ये मानवी हस्तक्षेपाची माहिती आपल्याला एकत्रित करायची आहे तसेच एक मीटर त्रेजेच्या वर्तुळाखंडामध्ये भूपृष्ठावरील आच्छादनाची आपणास नोंदी घ्यावायची आहेत मित्र हो आपणास वीस मीटर वाय दोन मीटरच्या आयातात खुऱ्या असलेल्या अँग्युलेट प्राण्यांचे विष्ठा सर्वेक्षण करावायचे आहे आणि ह्याचप्रमाणे आपणास हे त्याच रणजी क्लेशेवर हे वरील प्रमाणे आपणास चौथ्या चौथ्या पाचवा आणि सव्वा दिवस याप्रमाणे आपणास पुनरावृत्ती करत राहायची आहे म्हणजे जात ट्रान्झॅक्ट रेषेवरती जाताना आपणास फॉर्म नंबर दोन भरावायचे आहे आणि परत येताना तीन तीन ए तीन बी तीन सी आणि चार प्रपत्र भरावायचे असल्याने ह्याची आपणास माहिती आणि यामध्ये आपण प्रामुख्याने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आपण ट्रान्झॅक्ट लाईनवरती फॉर्म नंबर दोन पूर्ण भरल्याशिवाय आपणा आपणास एमस्टिप्स ॲपमधील फॉर्म नंबर पुढील तीन किंवा चार ओपन होणार नाही आणि ते माहितीसुद्धा भरले भरली जाणार नाही त्यामुळे कृपया आपण ट्रान्झॅक्लेशन चालताना फार्म नंबर दोन परिपूर्ण भरल्याची खात्री झाल्याशिवाय आपणास पुढे जाता येणार नाही त्यामुळे आपण फॉर्म नंबर दोन ज जातिवस पूर्ण भरायचे आहेत आणि पोचल्यानंतर पहिल्या दिवशी दोन हजार मीटर आणि सोळा सोळाशे मीटरमधील खंडाची माहिती भरायची दुसऱ्या दिवशी आपणास परत येताना सोळाशे सॉरी बाराशे आणि आठशेची माहिती भरायची आहे पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी चारशे आणि झिरो मोरील आपण आखलेले सॅम्पल प्लॉटची माहिती आपणास वरील पतप प्रपत्रामध्ये भरून माहिती आपल्याला अद्यावत भर करावायची आहे मित्र ही हे करत असताना शेवटच्या दिवशी आपणास प्रपत्र पाच शेवटच्या दिवशी एकाच दिवशी आपणास प्रपत्र पाच भरून ती घ्यावायची आहे मग शे वारंवार भरण्याची गरज नाही शेवटच्या दिवशी आपण परपत्र पास भरून घ्यावायचे आहे नमस्कार मित्र हो आपण प्रगणना करत असताना आपल्या प्रगणनेमध्ये स्ट्रीप्स इकोलॉजी कला प्रपत प्रपत्र भरणं सुरू केले सुरू करून आपले पहिले तीन दिवस फिरून पा दररोज पाच किलोमीटर अंतर फिरून झालेलं असून आपणास आता चौथ्या दिवशी आपण फॉर्म नंबर दोन म्हणजे ट्रान्जिक लॅनवरती चालत असताना फॉर्म नंबर आपण दोन प पर, परपत्र आपल्याला दोन सुरुवात करायची आहे मित्र हो आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर ते असलेले इकॉलॉजिकल ॲप एम स्टिप्स इकॉलॉजिकल ॲप आपण डाउनलोड केलेला आहे आणि पहिले तीन दिवस पूर्ण फिरती झालेली आहे आणि आता चौथ्या पाचव्या सव्या दिवसासाठी ट्रान्जिक लॅनवरची माहिती आपण परपत्रात एकत्र करत आहोत मित्र हो आपण प्रत्यक्ष लश रेषेवर आल्यानंतर आपल्याला चौथ्या दिवशी सुरुवात करत असताना प्रथम आपण नवीन छेदरेषा सर्वेक्षण परपत्र दोन यावर आपण सुरुवात केल्यानंतर हे क्लिक केल्यानंतर आपणास सर्वप्रथम आपणास दलाचे फोटो घ्यायला सांगितलेले आहेत मित्रो यामध्ये आपणास दलाचा फोटो घेण्यास घ्या घ्यायचे आहेत आपण सुर प्रथम आपल्या सर्व ह्याचे चेक परपत्र भरले आणि शेव केलेले आहेत आणि दोन ते पा पाच किलोमीटर फिरणं झाल्यानंतर आपण सुरुवातीलाच आता ट्रान्जेक्ट लाईनवरती प्रत्यक्ष फिरण्यासाठी सुरुवात करत आहोत यासाठी प्रथम आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या मोबाईलमध्ये असलेल्या ह्या फोटोचं आपल्याला त्या दलाचा फोटो घ्यायचा आहे आपण ज्या 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 जितके लोक आपल्यासोबत ट्रान्झिट लाईनवरती फिरण्यासाठी आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन फोटो घ्यायचा आहे आपण ह्या ठिकाणी आपण फोटो घेतलेला आहे बॅग बॅकच्या कॅमेऱ्यानं आपल्या माहितीसह माहितीसाठी बॅक कॅ फोटो घेऊन आपण त्याला सेव्ह केलेला आहे ओके केलेला आहे मित्रो आता आपण ह्या ठिकाणी दलाचा फोटो घेतलेला आहे म्हणजे आपण आता प्रत्यक्ष ट्रान्झिट लाईनवरती फिरण्यासाठी सुरुवातीला दोलाचा फोटो ॲड केला त्यामध्ये आपण त्यानंतर आपण त्यामध्ये राज्याची निवड करायची आहे मित्रो आपण महाराष्ट्र राज्यात असल्यामुळे आपण महाराष्ट्राची निवड करू या ठिकाणी आपण राज्याची निवड करून ह्यामध्ये ह्या ह्यामध्ये असलेले ह्या महाराष्ट्र राज्याची आपण निवड केली आहे मित्र हो आपल्या वनमंडळ निवडायचं आहे ह्या ठिकाणी तर आपण प्रत्यक्षीच पाहणी करतो आपल्या वनमंडळ म्हणजे निवडू आपण त्यामध्ये आपण निवडून निवड करू आपल्या नांदेड जिल्ह्याची मित्र आपण नांदेडची निवड करू नांदेडची निवड केली वन परिक्षेत्र निवडा सांगितली त्यामध्ये आपण नांदेडची निवड केलेली होती तर आपण उदाहरणात दाखल आपण नांदेडची निवड करू आता नांदेडमध्ये बीट बिटाची निवड करायची आपण या ठिकाणी हे बीटाची निवड केली आणि सर्वेक्षण क्षेत्रेषा म्हणजे आपण ज्या ठिकाणी स ह्याच्यामध्ये जातो आहे प्रग रेषा त्याच्यामधली आपली प्रगनग रेषा पहिलीच असल्याने पहिल्या दिवस आणि सर्व सर्वेक्षणाचे पुनरावृत्ती आय डी आय डी म्हणजे आपण सुरुवात पहिले एकच वेळेस फिरतो आहे त्यामुळं आपल्याला प त्या सर्वेक्षण रेखाची पुनरावृत्ती आय डीमध्ये आपण एक एक भरू मित्र हो हे फक्त जा जातेवेळेस भरत असताना भरायचे आणि सर्वेक्षण रेषेचा दिगांश रे सर्वेक्षण रेखेचा दिगां दिगांश म्हणते मित्र दिगंश म्हणजे पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला चुंबकीय ध्रुववर्त मॅग्नेटिक मेरिडियन म्हणतात या व ध्रुववर्ताशी कोणत्या रेषेने केलेल्या कोणास दि चुंबकीय दिगांश म्हणजे मॅग्नेटिक बेरिंग म्हणतात आणि ही बेरिंग आपण उत्तर दक्षिण उत्तर याच्यासाठी आपण मोज मोजली जाते मित्रो यासाठी आपण ज्या म्हणजे कम कंपास्टच्या सहाय्याने आपण एका ह्याचे मोजणी रेषेचे दिगंश आपण घेऊ घेऊ शकतो म्हणजे आपल्यासाठी या सुद्धा आपल्याला कंपासची आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला त्या चुंबकीय रेषेशी किती अंशाचा कोण करते ते मोजायचं आहे म्हणजे एखाद्या रेषेचा रेषेत दिगांश म्हणजे या रेषेने ठराविक उत्तर दिशेशी केलेला कोण होय म्हणजे पृथ्वीचे ध्रुव दुरौ, ध्रुवाशी म्हणजे उत्तर दिशेशी केलेला कोण आहे म्हणजे आपण आता आपण ह्या ठिकाणी हे टाकलेली आहे काय पूर्व म्हणजे दक्षिण उत्तर आपण प्रगणक रेषा आखलेली आहे दक्षिण उत्तर त्यामुळे आपण काय करू माहिती आहे एकशे एकशे ऐंशी असं हे टाकू आपण प्रगणक रेषेची मग या ठिकाणचं म्हणजे दिशे असं एकशे ऐंशी करू आणि हवामान निवडण्यासाठी सांगितले तर हवामान कसं आहे ह्या सकाळी तर आपलं सकाळी मोकळे आकाश आहे किंवा ढगाळ आहे किंवा पाऊस आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपण सुरुवात करताना जशी जशी आपली परिस्थिती आहे वर आकाशाकडे पाहिल्यानंतर जसे वाटते त्याप्रमाणे आपण निवडणं आप गरजेचं आहे आता आपण ह्या ठिकाणी ढगाळ वातावरण तर ढगाळ वातावरण टाकू आणि ह्या ठिकाणचा आदिवासीचा प्रकार यामध्ये आदिवासीच्या प्रकारामध्ये काटेरी जंगल खडकाळ वाळवंट खारपोटी चरण चरण्याचे माडरान झुडपाचे जंगल नद्या आणि पांथळ जागा पडीक जमीन फळबागा व वा मुंचे वन मिश्र आरादरे वन मिश्र निमसधारित वन मिश्र शुष्क पांझडी वन लहान गवताचे माडरान शेती वृक्षारोपण सागवान सागव चालवण तर आपण काय करू लहान गवताचे माडराण असं आपण हे त्यामध्ये आपले अधिवास टाकू तर भूभागाचा प्रकार निवडायचा आपल्याला यामध्ये भूभागाचा प्रकार उतार चढउतार डोंगराळ तिरव दरी मैदान सपाट भूभाग इत्यादी निवडायचं आहे तर आपण या ठिकाणी चढउतार प्रदेश किंवा डोंगराळ प्रदेश आपण निवड करू मित्र आपल्या इकडे जास्तीचे डोंगर असल्यामुळे ह्या प्रकारची आपण ही निवड करू मित्र हो यामध्ये आपल्याला तंत्र पुढं पुड़, पुढे जा असं आपण म्हणजे ट्रान्जॅक्ट रेश रेषेवरती सुरुवात करण्यापूर्वीच आपल्याला हे वरील प्रकारची माहिती आपल्याला भरणं अपेक्षित आहे त्यामुळे आपण हे भरले आणि भर माहिती भरल्यानंतर आपण पुढे जा ही ऑप्शन आणि त्यापूर्वी आपल्याला खात्री खात्रीपूर्तता करण्यासाठी वरील माहिती योग्य आहे याची खात्री करावं नंतरच बदन याची पर्वणीने सांगितलं त्याच्यामुळे आपली योग्य भरलेली माहिती योग्य असल्याने होय आपण करतो आहे आता आपल्याला सदस्यांची माहिती भरायची मित्रो याच्या हे आपण होय केल्यानंतर आपल्याला खाली इंटरफेस दिसतो आपलं नाव येईल त्याच्यामध्ये नाव आल्यानंतर आपण नाव भरायचं आणि आपला नंबरसुद्धा आई येईल त्याच्यामध्ये तर आपण ती साठवायची ते आल्यानंतर माहिती ओके आहे का ओ विचारलं जाईल ओके करायचं आणि माहिती साठवा आणि ट्रान्झॅक्ट स्टार्ट ट्रान्झॅक्ट आता आपल्याला प हे टाकायचं सदस्यांची काही जोडायची असतील तर सदस्यांची नावं जोडायची नाव किंवा नाही नसेल तर आपल्याला स स्टार्ट ट्रान्झॅक्ट लाईन टाकायची ओके करायचं आणि आपल्याकडं एम बी टाईल्स आपण जर आपल्या नकाशाचं आपण अपलोड केलेला असेल तर आपण ऑफलाईनसुद्धा आपण ट्रान्झिट लाईन सुरू करू शकतो किंवा ऑन ऑफलाईन ऑनलाईन असेल तर ऑनलाईनसुद्धा करू शकतो नेटवर्क नेटवर्क असेल तर तर शक्यतो आपण सर्व ठिकाणी नेटवर्क नसल्यामुळे आपण ऑनलाईन नकाशा आपण हा चालू करून आणि ऑफ ऑफलाईनमध्ये जाऊ आपण मित्रो हो हा आपला आता प्रत्यक्ष फॉर्म नंबर दोन ट्रान्झिट लाईनवर आपण फिरायला सुरुवात करत आहोत मित्रो हो यामध्ये प्रथम ह्या ट्रान्झिट लाईनवर फिरत असताना आपण शिवरील प्रकारचे इंटरफेस आपल्या त्याच्यावर दिसून येतो यामध्ये आपल्याला डाव्या साईडच्या वरच्या कोपऱ्यामध्ये हिरव्या हिरव्या रंगाची इंटरफ्रेस आल्याशिवाय आपण अॅक्युरेशीमध्ये आल्याशिवाय हे ॲप चालू होणार नाही आता यानंतर आपण आपले ट्रान्झेट लाईनवरती दोन किलोमीटर फे म्हणजे दोन किलोमीटर चालण्यासाठी आपल्याला सुरुवात करावीच्या मित्रांवर आपल्याला काही अंतर गेल्यानंतर आपल्याला प्राणी दिसून आला तर आपण काय करायचं त्याला ट्रा ह्याच्याला ट्रान्झेट लाईनवरती प्राणी दिसल्यानंतर आपण खुऱ्या असलेल्यापर्यंतची माहिती गणक करत असल्याने आपण ह्या फॉर्म नंबर दोनला क्लिक करायचं आहे आणि दिसल्यानंतर त्याचा फोटो घ्यायचा आहे आप आपल्याला फोटो घेऊन फोटो घेतल्यानंतर फोटो आपण का माहितीसतो आपण इथलेच फोटो घेतो आहे तर आपण प्रत्यक्ष फिरत असताना सुरुवातीला आपण शे दो शंभर पन्नास मीटर अंतरावर गे शंभर दोनशे मीटर अंतरावर गेल्यानंतर आपल्याला प्राणी दिसला त्याचे आपण फोटो घेतला दुरून जसं शक्य असेल ते आणि त्याची हे घ्यायचे बा आपल्याला फो ते कोणती प्रजाती कोणती होती तर आपण काळवेट टाकू मग एकूण प्राणी किती होते किंवा पाच असतील किंवा दहा असतील तर मग दहा टाकायचे याच्यामध्ये अल्पवयीन किती असतील म्हणजे ज्या त्याचा प प्रत्यक्ष जे असतील ते टाकायचे आपल्याला आपल्या माहितीच तो आपण हे टाकतोय अल्पवयण त्याच्यामध्ये एक असतील तर आणि दहापैकी म्हणजे दहापैकी एक अल्पविण होता आदिवासाचा प्रकार निवडायचा तिथला कुठे चर्न, चर चर्न, चर चरण्याची माळ रन करू आपण भूभाग प्रकार निवडायचा त्याच्यामध्ये हां आता डोंगराळ प्रकार आता ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रो प्राण्याचा दिगंश आपल्याला निवडायचा आहे आता दिग्गंशाबद्दल मी एक वेगळा वेगळा व्हिडिओ बनवून आपल्याला टाकतोय मी त्या त्या संदर्भातला तरी माहिती दिसतो आपण त्या प्रण्याचा दिगंश आपण एकशे ऐंशीपैकी म्हणजे या असल्या त्या आपण झिरोपासून ते एकशे ऐंशीकडे प्रवास करत असताना आपल्याला कोणत्या दिशेला धरलं आपण त्याची एक वर्तुळ म्हणजे आपण ज्या ठिकाणी फिरू दोय त्याची एक साधारणत एक वर्तुळ तयार केलं साठ किंवा के म्हणजे त्याचे चार भाग केले असता आपल्याला त्याला म्हणजे त्याचं दिगांश लिहिणं आपल्याला सोपं झालं मित्रो झिरो ते म्हणजे आपण नऊ नऊ तीनशे साठ त्याच्यामध्ये लिहित असताना आपण नव्वद डिग्रीचे आपण त्याचे चार भाग केल्यास आपल्याला ते लिहिणं आपल्याला स सो सोपं जाईल तर आपण झिरो ते तिकडून फिरत असताना आपण आपल्याला आपण द दक, उत्तरेकडून दक्षिणेकडं आपण प्रगणक रेषा आखलेली असेल तर आपण सुरुवात केलेली उत्तरेकडून आपलाच डाव्या साईडला जर प्राणी दिसला असेल तर आपण त्याला नव्वद झिरो ते नव्वद किंवा एकशे ऐंशीपर्यंत आपण त्याची डिग्री टाकू शकतो तर आपल्याला दिसलं समजा आपण त्याच्यामध्ये नव्वद डिग्री करू आपण अल्पवयीन ते तर दिगांश आपण नव्वद केल्यास आणि आपली जाणी दिशाच एकशे ऐंशी असल्याने समुदायाची दुरी अंदाजे आपण जवळपास दीडशे मीटर आपण करू शहरा इथं काय अतिरिक्त माहिती टाकायची असेल तर आपण टाकू शकतो आणि माहिती साठवा आ, हे वाघ व्हेरिंग आयरिंग आर स सेम डू वॉन्ट टू सेव्ह धिम फ्रॉम विदाऊट चेंजिंग वेरी म्हणजे चालण्याची दिशा आणि ते दिशा सारखी दिसते त्याच्यामुळे आपल्याला ते हे करायची म्हणते ओके म्हणलं आपण त्या दिशेने जातो आहे आपण तर बरोबर घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण शेव्ह करायचं आहे याप्रमाणे आपण वारंवार जे दिसतील ते ते आपण माहिती त्याच्यामध्ये टाकत चालायची ज्या ज्या ठिकाणी प्राणी दिसतील त्याची नोंद घेत जायची म्हणजे या या ठ्यामध्ये म्हणजे प्रपत्र दोन भरत असताना ट्रान्झॅक्ट लाईन रेषेवर खुरे असलेल्या वन्यप्रांतीचीच माहिती प्रगणना माहिती भरायची असल्याने आपण याच्या ठिकाणी माहिती घ्यायची गरज गरजेचं आहे मित्र ह्या ठिकाणी आपण किती चाललो आहे या डिस्टन्समध्ये आपल्याला किलोमीटरमध्ये दिसेल किंवा आपल्या जी पी सी किती आहे ते दिसेल ह्यामध्ये आपण माहिती घेतलेलीच आहे ह्यामध्ये वारंवार शेव करायची आपली माहिती त्याच्यानंतर एक्झिटमध्ये आपण एक्झिट करतो किंवा आपण थांबायचं असेल तर तर पॉज करून थांबू शकतो राईट साईडला एखादे फोटो घ्यायचे म्हणजे दिसते ते वरील म्हणजे माहिती जी पी एस दिसते एसओ ए सी ए सी दिसते कॅमेरा दिसते आणि त्याच्या खाली दिसते ते तुमचं लॉक करून आपण त्याची माहिती परपत्र घेऊ शकतो ह्याप्रमाणे आपली सर्व प्रगणना झाल्यानंतर मित्र हो आपण फिरणं झाल्यानंतर ह्याच्यावरती डिस्टन्समध्ये पूर्ण दोन किलोमीटर झाल्यानंतर आपण त्याला शेव केल्यानंतर आपण तिथून एक्झिट करू शकतो आपण वर्तमान सर्वेक्षण रेखा बंद करू इच्छिता का होय ठीक आहे ठीक आहे सेव केल्यानंतर ठीक आहे करून आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो त्यानंतर आपणास बॅकअप घेऊन बॅकअप घ्यायचे आहे आता बॅकअप घेतल्याशिवाय आपण आपल्या मोबाईलमध्ये त्याची पण सेव करता येणार नाही त्यामुळे आपण बॅकअपवर जाऊन बॅकअप केल्यानंतर काही वेळ वाढ बघून त्यानंतर त्या ठिकाणी बॅकअप शेव घेतलेलं आहे असं एवढा बॅकअप संपूर्ण झालं आहे हे झाल्याशिवाय आपण त्यातून बाहेर पडायचं नाही मित्रो आपण आता आपल्या ट्रान्झॅक्ट रेषेवरती आपलं दोन किलोमीटर ती आपण ट्रान्झेक्ट रेषेवर खुऱ्यासल्या लेवणे प्रण्याची आपण प्रगणना परपत्र नवीन क्षेत्रेश सर्वेक्षणपत्र दोनमध्ये आपण आतापर्यंत परपत्र परिपूर्ण भरून घेतलेली आहे म्हणजे आता आपण चौथ्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी ट्रान्झेक्ट झिरो ते दोन हजार मीटरपर्यंत पर आपण परिपूर्ण माहिती आपण हो आपण चाललो आहोत नमस्कार हो आपण आता ट्रान्झेक्ट रेषेवरती झिरो ते दोन हजार मीटरपर्यंत आपण प्राण्यांची गणना केली वन्यप्राण्यांची गणना केली ट्रॅ खुऱ्या असलेल्या वन्यप्राण्यांची गणना करून फॉर्म नंबर दोन पूर्ण भर भरून आता शिव केलेला आहे मित्रांनो आणि त्यानंतर आता आपण आहोत ट्रान्झॅक्ट रेषेच्या दोन हजार मीटर या पॉईंटवर मित्र हो आपण आता दोन हजार मीटर आपण चालत दोन हजार मीटरवर आलो असून आपण आता परत झिरोकडे आपण दोन हजार म्हणजे रेषेवर झिरोकडे आपण प्रवास करत आहोत मित्र आपण आता सध्याच्याला प्रगण रेषेच्या दोन हजार पॉईंट म्हणजे शेवटच्या टोकावर असून यामध्ये आपण आता भरत असताना परपत्र आपल्याला तीन प्रपत्र तीन आ, तीन ए तीन बी तीन, तीन आणि परपत्र चार भरवायचे हो चा, आहे मित्र यासाठी या आपण आता शेवटच्या प्रगण रेषेच्या दोन हजार मीटरवरती खंडातली माहिती भरायची असल्याने आपल्याला त्यामध्ये आपल्या ह्या आप ॲपमधील आदिवास प्लॉट प्रपत्र तीन आणि प्रपत्र चार हे आपण ओपन करा प्रपत्र या म ॲपमधील मोबाईलमधील ॲपमधील ओपन करायचे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या प्र प्रथम यातील राज्य निवडा हे आपल्या दिसते तर आपण महाराष्ट्र राज्य निवडू महाराष्ट्र राज्य निवड निवड केल्यानंतर महाराष्ट्र आपण निवडून घेऊ याच्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र निवडल्यानंतर याच्यामध्ये न्यूड़ मंडळ निवडा वनमंडळ निवडा सांगते आपण त्यामध्ये नांदेड हा वनमंडळ निवडू आपण माहितीच तो निवडत आहोत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आपण निवडत आहोत महा परिक्षेत्र निवडा म्हणते आपण नांदेडच निवडतो त्यामध्ये बीट आपल्याला त्याम ज्यामधील बीट आपल्याला निवड करायचे कोणते बीट निवड करा आणि सर्वेक्षण शेत आता मित्र हो ठिकाणी तुम्ही फार्म नंबर दोन शेव्ह केल्याशिवाय या सर्वेक्षण शेत प एक डाव्या साईडचं वर म्हणजे वर्तुळ हिरव्या रंगाचं दिसते आपण म्हणजे जोपर्यंत तुम्ही शेव करत नाही फार्म नंबर दोन प्रपत्र पूर्ण भरून तोपर्यंत हे दिसत नाही आणि हे चालू होत नाही आता हे फार्म नंबर ए, ए, सर्वेक्षण क्षेत्राच्या जे हिरवं गोल दिसत होते त्याच्यावर आपण क्लिक केला आणि पुढे जातो आहे आपण मित्र हां हां भरली माहिती भरी बरोबर आहे का हे बघून ओके म्हणते आता मित्र हो ह्या ठिकाणी आपणास काही प्लॉट दिसत आहेत एक ते को, एक प्लॉट नंबर एक ते एकोणीस मित्रो साधारण आपण या ठिकाणी आपल्या नियतक्षेत्रामध्ये आपण फक्त दोन हजार मीटरपर्यंतचीच आपण प्रगणक रेषा किंवा ट्रान्झॅक्ट लँड टाकलेली आहे मित्रो आपल्यास या ठिकाणी एक लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे आपल्या दोन हजार मीटरच्या ट्रान्झॅक्ट रेषेवरती सहा प्लॉट पडलेले आहेत सॅम्पल प्लॉट पडले आहेत त्यामध्ये मित्र होिरो झिरोचा प्लॉट चारशे मीटरचा एक नंबर प्लॉट आठशे मीटर नंबरचा दोन नंबर, दो नंबर प्लॉट बाराशे मीटर अंतरावर झालेला ती नंबर तीनचा प्लॉट सोळाशेवरचा नंबर चारचा आणि प्लॉट नंबर दोन हजार चारशे सहा असे प्लॉट पडत पळ टाकत गेली तर आणि असे सोळा सोळाशे म्हणजे आणि दोन हजारापर्यंत सहावा असे सहा प्लॉट पडलेले आहेत मित्र म्हणजे आपल्याला दररोज दोन म्हणजे आपण झिरो झिरोचा न झिरो प्लॉट चारशेवरचा एक नंबरचा प्लॉट आठशेचा दोन बाराशेचा तीन सोळाशे बाराशे आठशेच्या नंतर बाराशेचं चार सोळाशेचा पाच आणि दोन हजारचं सहा असे एकूण सहा प्लॉट पडलेत आणि आपण आता चौथ्या दिवसाच्या दोन नंबरचा फॉर्म भरून झाल्यानंतर आपण शेवटच्या दिवशी करत असताना आपण उलट उलट दिशेने ट्रान्झॅक्ट दिशेवरती उलट दिशेने आपण सहा नंबरचा प्लॉट भरून घेण्यासाठी आपण यातील सहा नंबरचा प्लॉट आपण भरून घेऊ मित्रो हे सहा नंबरचा प्लॉटवर आल्यानंतर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी फॉर्म निवडा आता प्लॉटचा जी पी एस सर्वप्रथम आपल्याला त्या प्लॉटचा आपला जी पी एस निवडायचा खात्री तर करावं जमा केल्यानंतर बदलपर्व नेहमीच खात्री करून घेतली आपण प्लॉट नंबर घेतला आता भरण्यास प्लॉटचा जी पी एस नोंदवल्यानंतर प्लॉटचा हा लाल रंगातून त्याला हिरव्या रंगामध्ये बदल झालेला असले आलेला म्हणजे आपला त्या जी पी एसचा प्लॉट आपण नोंदवलेला आहे त्या तीन तर प्रपत्र तीन म्हणजे तीन भरायचं आपल्याला तीन अ कशासाठी भरायचं आपल्याला तर या तीन अ भरण्यासाठी ती आपण क्लिक केलं तर त्याच्यातील व वृक्षप्रजाती यांची म्हणजे तीनमध्ये माहिती भरायची याची वर्तुळामधली तर आपल्याला सर्वप्रथम वृक्ष प्रजाती निवडायची वृक्ष प्रजाती आपल्या जशी असते पंधरा मीटर त्रिजेमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे पंधरा पंधरा मीटर त्रिजेच्या म्हणजे मानवी हस्तक्षेपाची माहिती ह्यामध्ये आपल्याला भरायची पंधरा मीटर व तुरळखंडामध्ये त्यामुळे प्रजाती टाकायची वृक्ष प्रजाती असलेली संख्या हे कोणती त्रे असेल ते वृक्ष प्रजाती टाकायची त्याच्यामध्ये तुम्हाला टी कोड टाकता येईल किंवा कोणते जे असेल त्याच्यामध्ये जे वाचल की कोण ज्या असेल समजा आपल्याकडे ज्या असेल ते आपण टाकू शकतो त्याच्या संख्या टाकू शकतो काय असेल तर आपल्या आपल्या पंधरा मीटरच्या ह्याच्यामध्ये एक दोन काय असेल ते वृक्ष प्रजाती दोन काय असेल जे कोणते असेल ते टाकू शकतो आपण ब्युटिया मनुस्फर्मा टाकू ब्युटीया मनुस्फर्मानुस्फर्मा म्हणजे पळस आपण त्याची संख्या वाटल्यास एक टाकू जिथं आणि प्रत्यक्ष जागेवर असेल ती संख्या त्याच्यानंतर सेव करायचं आपल्याला झुडपांच्या प्रजाती काय टाकायची टाकायची झुडपाच्या प्रजातीमध्ये आपल्याला सीताफळ टाकता येईल आणोनामोसा किंवा सीताफळ अनोना जे जे असतील समजा आपल्याकडे सीताफळ म्हणजे कोणते असतील ते आपण प्रजाती टाकू शक म्हणजे झुडपाच्या प्रजातीमध्ये आपण जे जे असे की असेल ते टाकू शकतो याच्यामध्ये जे जे येतील समजा आम आवला किंवा आमला हे टाकू शकतो त्याच्यामध्ये किती प्रजाती हे एक घन त्याची अशी घनतेची टक्केवारी आपण क करू शकतो किंवा दोन म्हणजे अशामध्ये टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये तर ह्याच्यानंतर हे केल्यानंतर आपण शेव करायचं आहे आणि इतर तणवर्षी म्हणजे पंधरा मीटरमध्ये आपल्याला भरायचे म्हणजे वाहन हस्तक्षेपाचे तर आपण इतर तण तन तणामध्ये आपण करू शकतो कुसळी समजा कुसळी कुसळी ह्याच्यासाठी हा मित्र आपल्याला त्या आपल्या परिसरामध्ये असलेल्या गवतांची एक वेगळी आपल्याला या यादी आपल्या जो असणं गरजेचे आहे आणि ह्याच्यामध्ये किती आहेत एक टक्के दोन टक्के जे असेल ते टेकून आपल्याला शेव करायचं आहे वर व घनत्व आपल्याला इथं टक्केवारी घ्यायची म्हणजे झिरो झिरो ते कमी असलेलं झिरो ते असं जास्त असलेलं डेन्सिटी जे जास्त ज्या जा, जा, प्रमाणात असेल तसं तसं आपल्याला हे हे भरत जायचं आहे जास्त असेल तर जास्त असं तर आपल्याला ता उघडा मोगळा असल्यामुळे झिरो ते एक म्हणजे अतिशय कमी डेन्सिटी असल्यामुळं आपण वृक्षा दे दोनच टाकले त्याच्यामुळे आपल्याला क कमी येतील आपण कमीचं टाकू वृक्ष आदिवासाचा प्रकार निवडतो मित्रो आपण या ठिकाणी खडकाळ वळवट किंवा तरण्याचे मार्ट नसल्याने म्हणजे जास्त दिसत म्हणजे झाडं नसल्यामुळे आपण फक्त या ठिकाणी दोनच झाडं टाकलेली आहेत म्हणजे प्रत्यक्ष जागेवर आपल्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस आपण हा परपत्र पर भरू त्यावेळेस आपल्या पंधरा मीटरच्या त्रेजेमध्ये जे काही असतील त्याची आपण वृक्षाची झुडपाची आणि इतर तणवरती प्रत्यक्ष प्रक्ष प्रजातीची आपल्याला ह्या ठिकाणी माहिती भरायची आहे मित्रो यातील भूभागाची माहिती भरू आपण भूभाग म्हणजे कसं आहे आपल्याकडे डोंगराळ भूभाग असल्याने आणि त्याच्याबद्दल काही माहिती तुम्हाला शेरा टाकायची असेल उतारा जास्तीचा आहे डोंगराळ कसा आहे याबद्दल काही अधिक टाकायची असेल टाकून आपण शेऱ्यामध्ये त्याची माहिती भरू शकतो नंतर फोटो घेऊ शकतो जोपर्यंत तुम्ही फोटो आपण मित्र फोटो घेणार नाही तोपर्यंत आपलं हे फॉर्म पुढं जाणार नाही फोटो घेतल्यानंतर ओके केलं ओके केल्यानंतर आपण पुढं पुढं आलो माहिती गेली टाकली वृक्ष प्रजाती झुडपाची प्रजाती तन तन प्रजातीशी देशी ती आदिवास भूभाग डोंगराळ आणि त्याची शेरा भरल्यानंतर फोटो घेतल्यानंतर आपण त्याला ओके करायचं मित्रो वर्णमुद केली खात्री म्हणून एक मॅसेज येतो आता त्याच्यानंतर आणखी पुन्हा त्याच प्लॉटवर जायचं आपण परपत्र तिन्हीची माहिती पंधरा मीटरच्या ती माहिती भरलेली असल्याने आपल्याला ते फॉर्म आता पूर्ण हिरवा झालेला आहे मित्रो आता आपल्याला फॉर्म नंबर तीन ब भरायचा आहे तीन ह्याच्यामध्ये तीन ब मध्ये आपल्याला आपल्याला माहिती भरत असताना हे आता त्रिज ह्याच्यामधले आहे का वृक्षतोडीबद्दल आपल्याला म्हणजे माहिती घ्यायची समजा तीन ह्याच्याबद्दल माहिती घेऊ आपण नोंदू मित्रो तर वृक्षतोड वृक्षतोडीचं काय आपल्याकडं आहे का नाही मग त्याच्यामुळे आपण झिरो टाकू वृक्षछा चा, चा, काही नाही झिरो पायवाटा आहेत समजा पायवाटा पंचवीस मीटरपेक्षा जास्त असतील तर असं त्याची करायचं आहे तर पायवाटा आपल्या ह्याच्यामध्ये एक वायवाट दिसून येते मानवाची संख्या मान मा दिसलेल्या मानवाची संख्या मानवाची संख्या जर दिसली तरच नाहीतर भरायची गरज नाही आणि जे असेल तर झिरो नाहीतर म्हणजे असतील तर नाही संख्या जी असेल ते नाहीतर एकूण दिसलेल्या डोरावांची संख्या शक्यतो एवढ्या सकळ दिसणार नाही कोण जेवढे सकाळी सगळे सका आपण भरत असल्याने असतील तर संख्या टाकायची नसतील तर झिरो बांबूची कापणी आहे का नाही शेरा त्याच्यामध्ये इतर माहिती काय भरायची असेल तर भरू शकता नाही मग त्याच्यानंतर तिथली फोटो फोटो घ्यायचा फोटो घेऊन त्याला ओके करायचा ओके करायचं आपल्याला ते फोटो घेतल्यानंतर आणि मित्र हो आपण प uh, लाईनवरील सोळाशे मीटर आपण म्हणजे दोन हजार मीटरवरील ही माहिती आपण भरत आहोत त्याच्यामध्ये तर आपण माहिती भरलेली निक्षेत्र कायमस्वरूपी वनस्थी आहेत काय असेल तर होय नसेल तर नाही असतील तर होय असतील तर मग पूर्ण भरते नसेल तर काही नाही आणि म्हणजे पूर्ण माहिती भरावं लागते निक्षेत्र गुणउत्पन्न टीविषयी आहे काय असेल तर होय असेल तर मग काय काय म्हणजे वनवसले कोणते गुणोत्प भेट भेटते तेंदू क्षेत्रमाखील महिन्याला आग लागण्याचे प्रमाण आहे का असतील तर जास्त असेल तर चार नसेल तर झिरो माहिती साठवायची होय आता आपण फॉर्म नंबर भरणं झालं आपलं त्याच्यातले फार्म नंबर तीन क भरायचं आहे तीन क म्हणजे आपल्याला माहिती त्याच्यामध्ये एक मीटर त्रिजेच्या ह्याच्यामधली आपली माहिती भरायची मित्रो त्याच्यामध त्यामध्ये गवत प्रजाती गवत प्रजातीचे कुस कुसळी उसळी किंवा आपल्याला ह्यासाठी आपल्याला आपल्या प आपल्या क्ष जंगल क्षेत्रामध्ये असलेल्या गवताची वनस्पतीच्या आणि ह्याची माहिती आपल्याला वेगळी आणि आपल्या जवळ असणं अपेक्षित आहे आणि आपल्याला त्या गवताचे शास्त्रीय नाव ह्यासुद्धा असल्या जवळ असणं अपेक्षित आहे म्हणजे गरजेच नाही गवत प्रजाती किती असतील ते टाकता येतील भुरभुशी आपल्याला टाकतील भूरभुशी भुशी म्हणजे त्याचे सायंटिफिक नाव असं मराठी नाव येते ते आणि आपल्याला शेव करायचे मित्र आता त्रण त्रणामध्ये सुद्धा आपल्याला ती माहिती भरायची टोरा कॅशिया टोरा आपण भरू त्याच्यामध्ये प्रजाती प्रजाती त्याच्यामध्ये दुसरी एक प्रकार असतील समोर दिसत असेल तर आपण भरू आणि सुक्या पालपाच्या टक्केवारी आपल्याला जे आता ह्या ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचे ह्या सर्वांची मिळून आपल्याला शंभर टक्के करणं गरजेचे असल्याने त्यातील सु सुके म्हणजे ह्या मीटर परिसरामध्ये असलेल्या आच्छादनाची माहिती आपल्याला नोंद घेतो मीटरच्या प्रजाती त्याच्यामध्ये किती टक्केवारी सुक्या पाल्यापाचोळीची आपण काय करू पन्नास टक्के आता आता ह्या ह्या दिवसामध्ये आपल्या सुके पाले कमी असले आणि आपण चाळीस टक्के आपण सुक्या पाल्यापासून टक्केवारी दिली सुके गवत किती आहे आता ह्याची सर्वाची मिळून आपल्याला शंभर टक्के टक्केवारी करायची चाळीस आपण वी वीस टक्के आपण काय करू हिरवे सुके गवत हिरवे गवत वीस टक् वीस टक्के ती झाले ऐंशी त्रण काय करू दहा टक्के ऐंशी नव्वद पाच टक्के इतर जातील पाच टक्के हे पूर्ण रिकामी जागा म्हणजे शेरा आपल्याला काय लिहायचं लिहायचं आणि त्याची पूर्ण बेरीज इतकी आली ते फोटो घ्यायचं ते एक मीटरच्या परिसरामध्ये माहितीचा फोटो घेतला ओके केला ह्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट जोपर्यंत तुम्ही हे करत म्हणजे शंभर टक्के येत नाही तोपर्यंत येतं तुमची भुछा भु भूआछादन शंभर टक्के असल्याशिवाय ते घेणार नाही म्हणजे तुमचं किती झालेलं आहे भू रिकामी जागा पाच टक्के त्रण म्हणजे चाळीस वीस ऐंशी नव्वद शंभर म्हणजे आपल्याला त्रण काय करायचं तिथलं सुके म्हणजे याचे शंभर टक्के झाल्याशिवाय घेणार नाही चाळीस वीस साठ ऐंशी नव्वद शंभर म्हणजे आपल्याला शंभर प्रजातीची वेगळी करायची याची वीस टक्के गवत घेऊ घेऊन बघू चाळीस टक्के हिरवे गवत दहा टक्के हां म्हणजे ह्या ह्या तिन्ही तिन्हीची वेळ ही आली पाहिजे वीस टक्के वीस चाळीस वीस साठ साठ तीस म्हणजे खालील याच्याची ती शंभर टक्के वेळ हे आली पाहिजे म्हणजे वरची पाला जी ते वाट दाखवलेले हो का ते ते आता ह्याप्रमाणे झाली म्हणजे वरचे सोडून खालचे जे शंभर टक्के झाल्याशिवाय आपल्याला ते फॉर्म तीन क आपल्याला भरता येणार नाही मित्र त्याच्यामुळं त्याची टक्केवारी शंभरमध्ये आली पाहिजे आता यानंतर आपण फॉर्म चार चार भरू आपण त्याच्यामध्ये खुरी असलेली अँग्युलेट विष्ठा सर्वेक्षण करायचे आपल्याला वीस बाय दोन मीटरच्या आयातामध्ये मित्रो ह्यासाठी आपण प्रपत्र चारमध्ये आहे यामध्ये आपल्याला एकूण प्रजा एकूण प्रजा प्राणी प्रजातीची हे करायची आपल्याला चिंकारा चौशिंगा हत्ती नीलगाय आपल्याला नीलगाय दिसली तर नीलगायचं करू त्याचे एकूण लेंढ्या किती असतील शंभर दोनशे काय हजार हजार म्हणजे एका ठिकाणी त्याचं मकळ टाकत असल्यामुळे आपल्याला त्या प्रजातीचे फर त्याच्या दिसल्या असल्याने आपण दोनशे करू आणि दुसरी प्रजाती आणखी निवडायचं असेल तर दुसरी कृष्ण मग त्याच्या लेंड्या का शंभर टाकू ज्या असतील प्रत्यक्ष असेल ते असे भरत भरत आपल्याला म्हणजे आता ज्याच्यानंतर शेवटचा प्रश्न विचारला गेला तर ते खाली विचारलं गेले आपणा शेळ्या मेंढ्याची निष्त्रचर आहे का नाही असतील सर्व शेव ओके म्हणजे आता आपला प्लॉट नंबर हे पूर्ण भरून झालेला आहे मित्र म्हणजे आता आपण दोन नंबरचा प्लॉट फॉर्मवर भरून झालेला असल्याने आता हा प्लॉट आपला हि एवढ्या निळ्या निळ्यापैकी आपल्याला हिरवा दिसून येतो म्हणजे आपण आता आजचे परपत्र काय ट्रान्झेक्ट लाईनवर जाताना फॉर्म नंबर दोन भरले आणि परत येताना आपण फॉर्म नंबर तीन ए तीन बी तीन आणि फॉर्म नंबर चार भरून घेतल्यानंतर आपल्याला हे सुद्धा का फॉ प्रगणक रेषेवरील प्लॉट नंबर सहा म्हणजे दोन हजार मीटरवरचं आपण प्लॉटमधील सर्व माहिती भरली त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी दोन प्लॉट भरायचे असेल उलट दिशेने येताना तर मित्र आपल्याला दोन हजार मीटरवरती झाल्यानंतर ह्याच प्रकारे आपल्याला सोळाशे मीटरवर अंतरावरील आपला प्लॉट नंबर पाचसुद्धा ह्या प्रकारे आपण भरून घ्यावायचं आहे वरीलप्रमाणेच आपणास स्पॉट पाच नंबर प्लॉट भरून घ्यावायचा आहे आणि असे करत करत दुसऱ्या दिवशी चौथा आणि तिस तिसरा असं करत करत आपल्याला असं प्लॉट भरून घ्यायचे ते झुरू झुरू म्हणजे असे आपल्याला भ भरत असताना प्लॉट नंबर आपल्याला सहा भरायचे आहेत पूर्ण टोटल असे करून घ्यायचे आहेत मित्रो ह्याप्रमाणे आपल्या त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी आपण सहा प्लॉट भरायचे असेल आपण प्लॉट नंबर सहावरच सुरुवात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे प्लॉट नंबर सहा म्हणजे शेवटच्या दोन हजारावर प्लॉट पाच येईल आणि त्याच्यानंतर सोळाशेवर चार येईल बाराशेवर तीन येईल आठशेवर दोन येईल चारशेवर एक येईल आणि झिरोवर दोन आपण एक एक्स्ट्रा ह्या ठिकाणी माहिती जा, जास्तीच भरला परंतु कमी किमान दोन हजार मीटरची असल्यामुळे आपण प्लॉट नंबर पाचपासून सुरुवात करायची उलट भर उलट भरायला प्रमाणे आपण जी पी एस पर, पर परत तेच भरायचे या या ठिकाणी आपण पाच नंबर प्लॉटपासूनच सुरुवात करायची आपण जास्तीचा प्लॉट नंबर सहा घेतलेला होता आपण म्हणजे आपण ही चोवीशी चोवीसशे मीटरची हे दिसून येते आपण केलं तर त्यामुळे आपण ह्यापुढं आपण भरत असताना आपण दोन हजार मीटरवर आल्यानंतर पाच नंबर प्लॉटच भरायला सुरुवात करायची त्यानंतर सोळाशेवर चार बाराशेवर प्लॉट नंबर तीन भरायचा आहे आठशेवर दोन चारशेवर एक प्लॉट नंबर आणि झिरोवर प्लॉट नंबर झिरो झिरो भरायचा आहे तर वरीलप्रमाणे माहिती आपण भरून घ्यायची झालेली आहे मित्र आपला प्लॉट नंबर भर माहिती ही ह्याची भरण्याची माहिती आपण घेतलेली आहे त्यानंतर आपण शेव करायचं आहे बॅकअप घ्यायचं शेव बॅकअप करून आता हे बॅकअप येईपर्यंत थांबायचं आहे बॅकअप संपूर्ण झाल्याच्या नंतर आता आपलं बॅकअप झाल्यानंतर बॅकअप पूर्ण संपूर्ण झाल्यानंतर आता मित्र हो आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी आपल्याला परपत्र पाच भरायचं आहे त्यासाठी गिदाड आणि इतर माहिती भरायची असल्याने राज्याची माहिती भरायची आणि हे शेवटच्या एकच दिवशी भरायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिल ह्याचं नाव भरायचं पूर्ण मंडळ त्याच्यामुळे आपण एक उदाहरण दाखला आपण भरून नांदेड परिक्षेत्र बीट हे भरायचं आणि पुढे जायचं मित्र परिक्षेत्र आपण नांदेड भरू बीटाचं काय ते ना जे असेल ते नाव बीटाचं टाकायचं आणि पुढे जायचं पुढे गेल्यानंतर प्रजात म्हणजे प्रजाती कोणता काय दिसलं तुम्हाला तन्मोर पांढरे गिदाड पण असे गरे जे असेल ते दिसले माळढोक महादेश मग मोठा रोहित मासेमार घुबड हे गिदाड आणि ज्याप्रमाणे दिसत असेल तर का आपण उतार भरायचे आणि काही दिसत नसेल तर काही त्याची हे घराची गरज लागणार नाही जे दिसत असेल ते भरायचं आपल्याला किंवा इतर दिसत असेल तिथं भरायचं काय करत होतं उलट उडत होता, उड़ होता विश्राम करत होता काय खात होता गिदाड किंवा इतर पक्षी गिदाड दिसत असतील तर नाही नसेल तर शून्य निरीक्षक निरीक्षकाचे नाव टाकायचे शहरा अतिरिक्त काय भरायचं असेल तर नाव टाकता येते मागील तीन वर्षामध्ये विट विटामध्ये मूर्ती पावलीची माहिती आहे का नाही आपल्या विटमध्ये गिधाडांची सक्रिय घटे आहेत का नाही होय असल्यास काय भरायचे ती माहिती पुढे भरायची नसल्यास काही नाही माहिती साठवा साठवामध्ये खरं पहि आदिवास प्रकार निवडा म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आदिवासाचा प्रकार निवडायचा राहिला आपल्याकडं आपल्याकडं खळखळ खार वाळवण खारपुटी चरण्याचे मॉडर्न आपण चरण्याचे मॉडर्न करू आणि जोपर्यंत ह्याच्यातली सर्व माहिती भरणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येत नाही त्याच्यामुळे निरीक्षकाचे नाव भरायचे राहिले आपल्या याच्यामध्ये जे काय असेल निरीक्षकाचे नाव भरा आणि माहिती साठवा जोपर्यंत पूर्ण माहिती भरणार तो नाही तोपर्यंत घेणार नाही आता हे अति पूर्ण झालेले आहे मित्र आता ह्याच्यानंतर आपण बॅकअप घेतलं याचं मी आणि ह्याच्यानंतर आपलं शेवटच्या दिवसापर्यंत आपलं परप्रगणना आपली आता पूर्ण होत आहे मित्र जो तर आपण ह्या ठिकाणी घेताना प्लॉट नंबर पाच म्हणजे प्लॉट नंबर सहा घेण्या घेण्यापेक्षा आपण पाच नंबर घेऊन झिरोपर्यंत यायला पाहिजे आणि याप्रमाणे घेऊन आपण आता बाहेर पडतो आहे आपला आता पूर्ण प पूर्णगणना झाल्यामुळं आपण ह्याच्यातून बाहेर पडत आहे मित्रो इथून बाहेर पडण्याची होय म्हणून आपण बाहेर पडत आहोत आपली आता प्रगणना पूर्ण झालेली आहे मित्रो धन्यवाद